ज्ञानदीप शिक्षण संस्था संचलित ज्ञानदीप विद्यालयाच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. इयत्ता पहिली विषय गणित घटक वर खाली आधी नंतर हे आपण अभ्यासणार आहोत. वर खाली. झाडाखाली बसलेल्या माकडाला गोल करा. आता चित्रात बघा काय दिसत आहे. दोन झाडे दिसत आहेत. पहिल्या झाडावरती एक माकड बसलेले दिसत आहे तर दुसऱ्या झाडाखाली एक माकड बसलेले दिसत आहे. प्रश्नात दिल्याप्रमाणे खाली बसलेल्या माकडाला गोल करायचे आहे. दिसत आहे ना बाळांनो, झाडाखाली बसलेले माकड, त्याभोवती आपण गोल करणार आहोत. पुलावर असलेल्या वाहनाला गोल करा. दिलेल्या चित्रात आपल्याला एक कागाडी पुलावर दिसत आहे तर पुलाखालील रोडावरून एक दुचाकी वाहनाने प्रवास करणारा व्यक्ती दिसत आहे. आता आपल्याला काय सांगितलं आहे बरं? अगदी बरोबर, आपल्याला पुलावर असलेल्या वाहनाला गोल करायला सांगितलेलं आहे. म्हणून आपण पुलावर असलेल्या आगगाडीला गोल करणार आहोत. हे दिसत आहे ना बाळांनो, तुम्हाला गाडीला गोल केला आहे. दिव्याखालील वस्तूला गोल करा. चित्रात बघा बाळांनो, एक दिवा वर टांगलेला दिसत आहे व त्याखाली टेबल आणि चहाचा कप दिसत आहे. चहाचा कप हा टेबलाच्या वर ठेवलेला आहे. बाळांनो प्रश्नात बघा आता काय सांगितलं आहे. दिव्याखालील वस्तूला गोल करा. म्हणून बाळांनो आपण दिव्याखालील असलेल्या टेबलाला गोल करणार आहोत. टेबलखालील दप्तराला गोल करा. तुम्ही सांगा बरं, आता आपण गोल कोठे करणार आहोत? अगदी बरोबर, टेबलाखाली असलेल्या दप्तराला आपण गोल करणार आहोत. घरावरील धुराला गोल करा. बाळांनो चित्र नीट बघा. यामध्ये आपल्याला घर दिसत आहे आणि त्या घरातून दूषित असा धूर बाहेर पडत आहे. आपल्याला प्रश्नात सांगितल्याप्रमाणे आपण घराच्या वरील असलेल्या धुराला गोल करणार आहोत. बघा, गोल केलेला दिसत आहे ना सर्वांना. ह्यानंतर पुढील घटक आपण बघणार आहोत, आधी नंतर. आधी नंतर यामध्ये आपण आधी केलेल्या कृतीनंतर दुसरी कृती केली जाते. चला तर मग आपण याचे काही उदाहरणे पाहूया. आईने आधी भाकर थापली नंतर भाजली. मुलांनो तुमच्या घरात पण आई भाकरी बनवते की नाही? त्यावेळेस आई काय करते बरं? आधी भाकरीचं पीठ परातीत घेते, नंतर त्यात पाणी टाकून पीठ मळते आणि झालेल्या पिठाच्या गोळ्याची भाकर थापून नंतर ती भाकर भाजते. म्हणजेच आधी आई भाकर थापते नंतर ती भाजते. रमाने आधी पायमोजे घातले नंतर बूट घातले. आता बघा बरं बाळांनो, तुम्ही घरात देखील बघितलं असेल की ज्या वेळेस तुमचे वडील कामाला जातात त्यावेळेस ते पायात आधी सॉक्स म्हणजेच पायमोजे घालतात आणि त्यानंतर बूट घालतात. यश आधी हेल्मेट घालतो नंतर सायकल चालवतो. बाळांनो हेल्मेट का बरं वापरतात? कारण जर एखादं वाहन चालविताना आपण पडलो तर डोक्याला काही इजा होऊ नये यासाठी हेल्मेट घालतात. मग सायकल चालवताना देखील आपण आधी हेल्मेट घालतो आणि त्यानंतरच सायकल चालवतो. आधी बटन दाबले नंतर लाईट लागला. आता बघा, ज्या वेळेस आपण बाहेरून घरात येतो किंवा आपण घरात असताना लाईट लावायचा असतो तेव्हा आपण काय करतो बरं? अगदी बरोबर, आधी बटन दाबतो त्यानंतर मग लाईट लागतो. बटन दाबल्यावरती बाळांनो विजेचा पुरवठा लाईटापर्यंत जातो आणि मग लाईट पेटते व प्रकाश होतो. आधी फुगे फुगवले नंतर फुगे लावले. बाळांनो ज्या वेळेस आपल्या घरात वाढदिवस किंवा अजून काही कार्यक्रम असतो
त्यावेळेस आपण देखील काय करतो बरं? हां, आपण देखील आधी फुग्यांमध्ये हवा भरतो. ही हवा एकतर तोंडाच्या सहाय्याने किंवा पंपाच्या सहाय्याने भरतात आणि हवा भरून फुगे फुगवतात. म्हणजेच आधी आपण हवा भरून फुगे फुगवतो, त्यानंतर आपल्याला हव्या त्या पद्धतीने आपण ते लावतो. आधी पाणी भरले, नंतर पाणी प्यायले. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या घरातलंच हे उदाहरण घ्या. ज्यावेळेस आपल्या घरी पाणी येतं, त्यावेळेस आई आधी पाणी भरून ठेवते आणि त्यानंतर आपल्याला ज्यावेळेस तहान लागते त्यावेळेस आपण ते पाणी पितो. म्हणजेच बाळांनो, आधी घरात पाणी भरतात, नंतर आपण ते पाणी पितो. बाळांनो, आता आपण वर खाली आधी नंतर हे घटक अभ्यासले. या उदाहरणांचा जास्तीत जास्त सराव करून तुम्ही समजून घ्या. धन्यवाद.